तून राज ठाकरे हे विविध ठिकाणी दौरा करता है आणि आज ठाण्यामध्ये पदाधिकाऱ्यांसोबत ते संवाद साधणार आहेत। निवडणुकांसंदर्भातली पुढची रणनीती नेमकी काय असेल या संदर्भातली चर्चा जी आहे ती केली जाईल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ठाणे दौरा आहे, ठाण्यामध्ये ते पोहोचलेले आहेत, इथे दृश्य आपण पाहताय। आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून मनसेनेही चांगलीच कंबर कसलेली आहे आणि विविध ठिकाणचा आढावा राज ठाकरे यांच्याकडून सातत्याने घेतला जातोय। पुणे असो, नाशिक असो, ठाणे असो, प्रत्येक ठिकाणचा आढावा त्यांच्याकडून घेतला जातोय। लोकसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून आणि आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून संपूर्ण आढावा जो आहे तो त्यांच्याकडून घेतला जातोय। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अक्षय, राज ठाकरे ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत, पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहे, आजचा त्यांचा दौरा नेमका कसा असेल? वृषाली, खरं तर मनसे प्रमुख राज ठाकरे हे आज ठाण्यामध्ये ठाण्याच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये त्यांच्या पक्षाच्या प्रमुख सेलच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे। खरं तर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका ज्या आहेत त्या येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यासाठी खरं तर नोंदणी जी आहे पदवीधरांची ही सर्व पक्षांकडनं केली जाते। खरं तर त्या निवडणुकीकरता मनसे देखील आता मैदानात उतरण्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आगामी लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक आणि त्यासोबत ठाण्यात बदललेलं पक्षीय वातावरण आणि राजकारण या सगळ्या संदर्भातची चर्चा जी आहे ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत करतीलच। आणि त्याचसोबत पदवीधर मतदारसंघाच्या संदर्भात सांगायचं झालं तर कोकण पदवीधर मतदारसंघ आणि मुंबई पदवीधर मतदारसंघ असे दोन जागा आहेत, या दोन जागांवरती पक्षाने कशा पद्धतीने आपली तयारी करायची आहे या सगळ्या संदर्भातचं मार्गदर्शन जे आहे ते मनसे प्रमुख राज ठाकरे हे जे आहेत आज पदाधिकाऱ्यांना देणार आहेत। अक्षय, आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः जातीने लक्ष घालत असल्याचं आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता संपूर्ण निवडणुकांमध्ये स्वतः जातीने लक्ष घालताना पाहायला मिळतात, ऍक्टिव्ह मोडवरती झालेले आहेत। खरं तर लोकसभा निवडणुकीकरता मुंबईच्या काही जागांवरती जे निरीक्षक आहेत त्या त्या लोकसभा मतदारसंघाचे त्यांची देखील निवड करण्यात आलेली आहे आणि ज्या मतदारसंघामध्ये मनसेची ताकद आहे लोकसभा मतदारसंघांमध्ये तिथे देखील मनसेने जातीने लक्ष घेऊन निरीक्षक जे आहेत ते नेमलेले आहेत। खरं तर राज ठाकरे या सगळ्यांचा आढावा जो आहे तो दर 15 दिवसांनी स्वतःच्या पदाधिकाऱ्यांसोबत या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत असतात, ब्रीफिंग घेत असतात। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जी बैठक बोलावलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे कारण की पदवीधर मतदारसंघांच्या सोबतच विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्षाची असलेली कामगिरी या सगळ्या संदर्भातचा आढावा एकाजोका जो आहे तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज आपल्या पदाधिकाऱ्यांकडनं घेतील आणि मार्गदर्शन करतील। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजित पानसे यांचं नाव सध्या चर्चेत आहे, तर त्यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब किंवा काही त्यांच्या नावाबद्दल चर्चा होऊ शकते का? अभिजित पानसे हे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरता इच्छुक आहेत कोकण या विभागातून, परंतु अद्याप ही एकमताने निर्णय जो आहे तो अभिजित पानसे यांच्या नावाकरता पक्षातून आलेला नाही। या सगळ्या संदर्भात आज पक्षामध्ये जी चर्चा आहे ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे घडवून आणतील आणि अभिजित पानसे यांच्या नावाला किती पसंती आहे यावरतीच पुढचा जो उमेदवार आहे तो घोषित होणार आहे। वृषाली, नक्कीच, धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।